सप्रेम जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी। मी संजय गाडे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कराड दक्षिणची उमेदवारी माझ्यावरती अधोरेखित करून जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचा आणि विशेषतः श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे मनपूर्वक आभार। कराड दक्षिणच का तर या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे, औद्योगिक वसाहतीचा अभाव आहे, त्यामुळे इथे शिकलेला कार्यकर्ता किंवा इथे शिकलेला विद्यार्थी हा पोटाबाण्यासाठी बाहेर जातो। या ठिकाणी कराड दक्षिणमध्ये म्हणण्यापेक्षा कराड दक्षिणमध्ये बहुतांश शहर येतो, इथं गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। आणि माझा असा आरोप आहे राजकीय स्थैर्य टिकून राहावं म्हणून या ठिकाणी जाणीवपूर्वक गुंडगिरीचं प्रमाण वाढवलं जाते, दशेतीचं प्रमाण वाढवलं जाते, ते मोडीत काढण्यासाठी या ठिकाणी माझी उमेदवारी आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकाला मिळालेले आहे, महाविकास आघाडी आणि महायुती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, एक सातनाथ आहे तर दुसरा नागनाथ आहे आणि हे दोन्ही मिळून बहुजन वर्गाला डसतात। याचं उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये 65,000 मराठी शाळा बंद झालेल्या आहेत आणि मराठी शाळेमध्ये गुजराती मारवाडी बनियांची पोरं शिकायला जात नाहीत, तर पूर्वाश्रमीच्या मारमार ढोल चांबार कुंभाराची तेरांची पोरं शिकायला जातात, डवऱ्यांची कोरड्यांची पोरं शिकायला जातात। पहिल्यांदा यांच्या शिक्षणावरच हल्ला करायचा, यांचं शिक्षणच बंद करायचं, म्हणून 65,000 मराठी शाळा बंद करण्याचं पाप महाराष्ट्र सरकारने केलं आणि त्याला अंतर्गत पाठिंबा हा महाविकास आघाडी दिलेला आहे, त्यामुळे उमेदवारी घोषित करावी लागलेली आहे। आता आमचं शिक्षण बंद होतंय, आता आमच्या शिक्षणावरती घाला घातला जातोय, उद्या आमच्या संविधानावरती घाला घातला जाणार आहे, संविधान मोडीत काढलं जाणार आहे, कारण भाजप निकम्मी आहे, भाजप निकम्मी आहे लेकिन काँग्रेस उसकी मम्मी आहे, हे दोनों मिलकर संविधान के 12 बाजेने वाले हे माहिती झाल्यामुळे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी संविधान वाचवण्यासाठी राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडी म्हणून उमेदवारी लढवण्याचा निर्णय घेतलाय। ती उमेदवारी माझ्यावरती अधोरेखित केल्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांचा हात बळकट करण्यासाठी म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधानाचं रक्षण करण्यासाठी कराड दक्षिणमधून मी माझी उमेदवारी लढवतो। वंचित घटकानं RPIच्या वेगवेगळ्या गटातटानं वेगवेगळ्या पक्षानं अगदी मराठा समाजातील सुद्धा लोकांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भरभरून मतदान करून विजय करावं ही अशी नम्र इच्छा व्यक्त करतो, कारण ही लढाई प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापित आहे, दलदाडग्यांच्या विरोधात श्रमजीवी आहे। इथं निवडणूक मला सोपी जाणार नाहीची मला खात्री आहे, कारण या ठिकाणी एका बाजूला आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा आहेत तर दुसऱ्या बाजूला आदरणीय डॉक्टर अतुलबाबा भोसले आहेत, हे दोघंही प्रबळ आहे, मात्र या दोघांनाही पाडण्याचा विडा वंचित बहुजन आघाडीने घेतलेला आहे, कारण लढाई अजून संपलेली नाही, आम्ही अजून जिंकलेलो नाही आणि आम्हाला जिंकण्यासाठी ह्या दोन्ही बाबांना पाडावं लागणार आहे आणि या दोघींनी बाबांना पाडून वंचित बहुजन आघाडीचा सातारा जिल्ह्यातला विधानसभेचा पहिला आमदार हा संजय गाडे असेल हा आत्मविश्वास मला आहे।